नमस्कार, मैं एकदम उज्ज्वला बोल रही हूँ। इंटरमीडिएट मेडिकल कॉलेज खारघर नवी मुंबई शारीरिक एवं व्यायाम में अधिवक्ता या पदावर कार्यरत है। आज मैं तुम्हारा अग्निया संकल्पनेबद्दल महत्वपूर्ण माहिती देणार आहे। त्याबद्दल सुरुवातीलाच मी तुम्हाला अग्नि म्हणजे काय, अग्नि आपल्या शरीरामध्ये जे जे निसर्गामध्ये आहे ते ते आपल्या शरीरामध्ये आहे। जसे सूर्याच्या उष्णतेमुळे आहार घटकांचे रूपांतर शरीर भावामध्ये होते, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेल्या अग्नीमुळे शरीर घटकांचे रूपांतर हे आहार्य घटकांमध्ये करण्याचे कार्य हे अग्नी करत असते। अग्नीचे महत्त्व म्हणजे रोगा सर्वेपी मंदाग्नी, रोग मंदाग्नी हे सर्व रोगांचे मूळ कारण आहे। त्यामुळे सर्वांचे कर्तव्य आहे अग्नीचे रक्षण करणे। अग्नीचे महत्त्व आयु अग्निवर आयु बल्व बल उत्साह तेज प्राण हे सगळं अग्नीवर अवलंबून आहे। अग्नीचा नाश झाला तर शरीराचा पण नाश होतो, त्यामुळे सगळ्यांनी अग्नीला महत्त्व दिलेलं आहे। अग्नीचे साधारणतः तीन प्रकार आढळले आहे, जठराग्नी, धात्वाग्नी आणि पांचभूतिक अग्नी। जठराग्नी हा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे। जठराग्नीमध्ये धात्वाग्नी आणि पांचभूतिक अग्नी अवलंबून असतात। जठराग्नीचे दोषाधिकारानुसार तीन चार प्रकार पडतात व आपल्या शरीरामध्ये आपले शरीर हे दोष धातू मला मुलांची शरीर आपले शरीर हे तीन दोष सात धातू आणि तीन मन यापासून बनलेले आहे। तर दोषानुसार सुद्धा अग्नीचे प्रकार पडलेले आहे। तर सुरुवातीला आपण वातदोष अधिकारानुसार विषम अग्नी, पित्त दोषाच्या अधिकारानुसार तीक्ष्ण अग्नी, कफदोषाच्या अधिकारानुसार मंद अग्नी आणि समदोषांच्या अधिकारानुसार सम अग्नी असे अग्नीचे प्रकार पडले आहे। तर सुरुवातीला आपण विषम अग्नी म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये वातदोषाच्या अधिकारानुसार विषम अग्नी म्हणजे आहाराची अनियमितता असते। कधी कधी आपण अनियमित आहार विहार सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये विषम अग्नी निर्माण होते। तीक्ष्ण अग्नी असेल तर भूक अतिप्रमाणात लागते, त्यामुळे तीक्ष्ण अग्नीची अधिकती असते। कफदोषाच्या अग्नीमुळे भूक मंदावते, भूक कमी लागते, त्यामुळे मंदाग्नी असतो। आणि समदोषांची अधिकती असेल तर सम अग्नी। तर त्यानंतर आपण बघणार आहोत धात्वाग्नी। धात्वाग्नी म्हणजे आपल्या शरीरामध्ये सात दोष आहेत, त्यांचे सात प्रकारचे अग्नी आहेत। सात अग्नीसुद्धा जठराग्नीच्या नुसारच धात्वाग्नीसुद्धा कार्य करत असतो। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा अग्नी म्हणजे जठराग्नी। नंतर पांचभौतिक अग्नी, आपल्या शरीर हे पांचभौतिक आहे। पांचभौतिक अग्नीसुद्धा धात्वाग्नी, जठराग्नी आणि पांचभौतिक अग्नी त्यानुसारच कार्य करत असतो। जठराग्नीचे स्थान ग्रहणी हे जठराग्नीचे महत्त्वाचे स्थान आहे। ग्रहणी हा अवयव आमपक्वाशय आमाशय आणि पक्वाशय याच्यामध्ये ग्रहणी हा अवयव असतो। तर अग्नी जठराग्नी हा ग्रहणी या अवयवामध्ये स्थित असतो। तर आता आपण अग्नी परीक्षण कसे करावे, म्हणजे प्रत्येकाला आपला अग्नी माहिती असणं गरजेचं आहे। तर त्यासाठी अभ्यावरण शक्ती आणि जरण शक्ती या दोन परीक्षांचे वर्णन आयुर्वेदामध्ये आलेले आहे। अभ्यावरण शक्ती म्हणजे काय, एकावेळी मनुष्य किती प्रमाणात खातो, म्हणजे एकावेळी मनुष्य म्हणजे किती चपात्या खाणार, भात किती खाणार। सपोज एखादी पुरुष चार पाच चपात्या आणि भात जास्त खात असेल तर तो त्याची अभ्यावरण शक्ती ही उत्तम, कमी प्रमाणात मध्यम प्रमाणात खात असेल तर त्याची अभ्यावरण शक्ती ही मध्यम, आणि कमी एकदमच एक दोन चपाती खात असेल तर त्याची अभ्यावरण शक्ती ही। तसेच जरणशक्ती परीक्षण, जरणशक्ती म्हणजे काय, उद्गार शुद्धी उत्साह वेगोत्सर्ग यथोचिता लघुता शुद्ध पिपासाचं जीर्ण आहाराचं लक्षण, हे जीर्ण आहाराचे लक्षणं दिली आहेत। म्हणजे आपली पचन शक्ती, जीर्णता म्हणजे शुद्ध उद्गारणे, लघुता लघुता हलकीपणा वाटणे आपल्या शरीरामध्ये, शुद्धा पिपासा हे वेळेवर लागणे, तसेच उद्गार वेगोत्सर्ग मलमूत्रांचे विसर्जन वेळेवर होणे, या गोष्टींचा विचार करून आपण आपली जरणशक्ती तपासावी। त्यानुसार आपला कोणता अग्नी आहे, त्यानुसार आपण कोणत्या कोणता आहार विहार सेवन करावा, हे सगळे आपण नियम आहाराचे पाळले पाहिजे। नंतर आता आपण अग्नीवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो, उदाहरणार्थ लिंग या म्हणजे पुरुषांचा आणि स्त्रियांचा विचार करता, पुरुषांचा आहार जास्त असतो स्त्रियांपेक्षा। नंतर ऋतूचा, हेमंत ऋतूमध्ये अग्नीचे बल हे उत्तम असते, वर्षा ऋतूमध्ये अग्नीचे बल हे हीन असते। म्हणून वर्षा ऋतूमध्ये आपण लघु आणि सुपाच्य असा आहाराचे सेवन करावे आणि हेमंत ऋतूमध्ये जास्त प्रमाणात आहाराचं सेवन करता येऊ शकतं। तसेच व्यवसाय, व्यवसायानुसार अग्नीचा परिणाम होत असतो। बैठे काम असेल किंवा अंग मेहनत असेल तर त्या व्यक्तीला जास्त प्रमाणात भूक लागते आणि बैठे काम असेल तर त्या व्यक्तीला कमी प्रमाणात भूक लागते। ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण अग्नीचा विचार करूनच आहार विहाराचे सेवन केले पाहिजे। त्यानुसार आपण सपोज गुरु आहार असेल तर तीक्ष्ण अग्नी हा लवकर पचवतो। त्याच्यामुळे आपण अग्नीचं परीक्षण करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करावा लागेल। त्यानंतर
मंदाग्नी हे सर्व रोगांचे मूळ कारण आहे. रोगांचा रोग व्याधी टाळण्यासाठी आपण अग्नीचे रक्षण केले पाहिजे. रोग अग्नी जर शांत झाला तर मनुष्य होऊ शकतो.